नर्मदा पायी परिक्रमा, दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास। नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या कुशीत कसे बिंदास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे। नर्मदे हर दैनंदिनी लेखक श्रीयुत वामन गरुड, वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे। दिवस 10वा, दिनांक 12 डिसेंबर 2020, वार शनिवार। चकेरी ते अंजड, अंजड ते बोरलई, असा एकूण 9 किलोमीटरचा प्रवास। आज सकाळ झाली तरी चकेरीतच अडकून पडलोय। पाऊस गच्च भरलाय, बाहेर सगळीकडे चिखल्याने राडा झालाय। पाऊस अधून मधून शिंदडून जातोच आहे। दुपारी 11:30 दरम्यान जरा आकाश निवळू लागल्याचे दिसताच आम्ही दोघे तडकन उठलो। श्री वैभव पांडेही डोळे चोळत उठले आणि आवराआवर करून गरम खिचडीचे 2 घास घशाखाली ढकलले व 12:00 दरम्यान चकेरीच्या महाराजांचा जड अंतकरणाने निरोप घेतला। त्या ओल्या रस्त्याने चालताना मज्जा वाटत होती। अंजड सोडल्यावर घरात काही MP-च्या परिक्रमावासींचा सत्कार चाललेला दिसला। आम्हाला पाहून घरधण्याने आम्हालाही आत बोलावले। ते बहुधा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचे घर असावे व ते परिक्रमावासाचे त्यांचे कुणीतरी नातेवाईक असावेत, त्यामुळे सत्कार हातुरे गळाभेट वगैरे चालले असावे। आम्हालाही चहा बिस्किट दिली। लगेच आम्ही बोरलईचा रस्ता तुडवायला सुरुवात केली कारण पुन्हा पाऊस भरून आलेला दिसत होता। 4:00 दरम्यान बोरलईत एका छोट्या मुलाने आम्हाला अडवले। खर तर आमचा अजूनही पुढे जाण्याचा विचार होता, पण त्या मुलाच्या पाठोपाठ आणखी 4 गावकरी आले व इथेच राहा, आजची रात्र पावसा पाण्याचे दिवस आहेत, कुठे पुढे जाता, म्हणून गळ्यात पडले। पुढे जवळपास आश्रम सुद्धा नाही असेही एक जण म्हणाले। आम्ही पण बाहेरील ओलसर हवेला कंटाळलो होतो। 4:15 आम्ही आसनी लावली, तोवर गरम वाफाचा चहा आला। शेजारी 2-3 मोठाली स्वच्छ बाथरूम, संडास आणि मुबलक पाणी पाहून बरे वाटले। संध्याकाळी 7:00 गावकऱ्यांनी आम्हा 7-8 परिक्रमावासींसाठी तूप लावलेल्या चपात्या, बटाट्याची भन्नाट भाजीचा बेत केला। आता उद्याचा दिवस कसा असेल याची चिंता लागलीये कारण बडवानी फक्त 10 किलोमीटर राहिले आहे आणि तिथे खूप गर्दी झाल्याचे ऐकायला मिळते। कसा असेल आमचा उद्याचा दिवस?